नमस्कार, मी लीना काळे, व्ही 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। पाहुयात मराठी बातमीपत्र सविस्तर। अमरावती येथे पिकनिक साठी आलेल्या मुलांमधून तीन युवकांचा बुराळघाट जवळील धारखोऱ्याच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना गुरुवारी जवळपास 2:30 घडली आहे। अमरावती येथून सहा युवक आपल्या दुचाकीने धारखोरा येथे पिकनिक साठी आले असता त्यामधून तीन युवकांचा तोल बिघडल्याने ते डोहात बुडाले। दरम्यान सदर घटनेची माहिती देण्याकरिता सोबत आलेले तीन युवक त्वरित परतवाडा पोलीस स्टेशनला पोहोचले। घटनेला गांभीरतेने घेत परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद मानकर त्या तीन युवकांसह घटनास्थळी आपल्या ताफ्यासहित पोहोचले। त्या तीन युवकांचे मृत शरीर स्थानिक लोकांच्या सहाय्याने डोहातून बाहेर काढण्यात आले। मृतकाचे नाव आशिष कोटेजा, विनय कुशवाहा व दीपक मिश्रा असून घटनेची पुढील संपूर्ण तपास परतवाडा पोलीस स्टेशन करीत आहेत। या परिसरामध्ये आले आणि ते धारखोरा या ठिकाणी पर्यटनस्थळी गेले। त्या ठिकाणी गेल्यानंतर जो सुरुवातीचा म्हणजे मेन रस्त्याच्या कडेपासून पायी 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर एक छोटासा धबधबा आहे, त्या ठिकाणी ते हातपाय धुण्यासाठी गेले। त्या ठिकाणी त्यांचा ॲक्सिडेंट, दोन मुलं पहिले त्या कपारमध्ये गेले जिथं धुवा टाईप आहे त्याच्यामध्ये गेले, तिसरा त्याला वाचवला गेला आणि त्या कपारीत लटकल्यामुळं ते त्या ठिकाणी दिसायला नाही लागले। त्याच्या सोबती लगेच पोलीस स्टेशनला आपल्या परतवाडा इथं आले आणि परतवाडा इथं आल्यानंतर त्यांनी माहिती दिली। घटनेचं गांभीर्य समजून मी आणि स्टाफ इमिजिएट त्यांच्यासोबतच त्यांना घेऊन त्या ठिकाणी रवाना झालो। सोबत आम्ही जे काही पोहणारे किंवा काढणारे जे व्यक्ती आहेत त्या लोकांनाही आम्ही त्या ठिकाणी सोबत घेतलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग काही वेळानंतर त्या बॉडी आम्ही त्या ठिकाणी काढल्या तिन्ही। त्या काढल्यानंतर त्या ठिकाणाहून एक बुरहानपूर MP ते ठिकाण येते, त्या ठिकाणच्या सरपंचाला बोलवून त्या ट्रॅक्टरची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणावरून रोडवर येण्यासाठी जवळपास 1.5 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि काही साधन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, मोटरसायकली जाऊ शकत नाही। अशा वेळेस आम्ही आमचे कर्मचारी आणि काही ठिकाणी उपस्थित काही त्या ठिकाणचे नागरिक यांच्या मदतीने ती कवाळ करून त्या लोकांना त्या डेड बॉडी आम्ही मेन रस्त्यापर्यंत आणल्या। तर तो जो वेळ गेला कवाळ करून त्यांना आणण्यासाठी खांद्यावर, तो खूप एक तर जंगली रस्ता आणि सिंगल पायवाट असल्यामुळं तो त्रास झाला आणताना आणि आणून मग आम्ही ते त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी आपण आणलेलं आहे। सदरचे ठिकाण हे भैसदेई पोलीस अंतर्गत जिल्हा बैतूल अंतर्गत मध्य प्रदेशमधील आहे, परंतु पोलिसांना माहिती मिळाली, आम्हाला माहिती मिळाली इमिजिएट त्या घटनेचं गांभीर्य समजून एक हा विचार होता की डुबले किंवा काही त्या ठिकाणी आहेस का, बरोबर निघाले काय, हा प्रकार आणि इमिजिएट जाणं अशा ठिकाणी गरजेचं असल्यामुळे आम्ही ती तातडीने पावले उचलली आणि त्या लोकांना आम्ही उपजिल्हा रुग्णालय 24 तासकरिता जुनैद अहमद, परतवाडा, अचलपूर। खुलताबाद तालुक्यात मागील 2-3 दिवसांपासून सततच्या पावसामुळे खुलताबाद व गंगापूर मतदारसंघ तथा जिल्ह्यातील मका व इतर पिकांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे व खते देण्याबाबतचे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे। या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा। याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्याचे मानलेले माननीय आमदार प्रशांतजी बंब यांच्या आदेशानुसार तालुक्याचे लाडके तरुण तडफदार सभापती माननीय गणेश नाना अधाने यांच्या अध्यक्षतेखाली पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे व खते करून देण्याबाबतचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात आले। यावेळी गणेश नाना अधाने सभापती पंचायत समिती खुलताबाद, दिनेश आंभोरे, योगेश बारगळ, शेख अनिस व इतर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते। झालेल्या अवकाळी पावसामुळं माननीय कर्तव्याध्यक्ष आमदार माननीय प्रशांत बामसाहेब यांच्या आदेशानुसार आमदार साहेबांचं खुलताबाद तहसीलला येणं नाही झालं, पण आमदार साहेबांना विशेष करून कलेक्टर साहेबाला सकाळीच निवेदन दिलं जे नुकसानी कालच्या अवकाळी पावसामुळे जे मकाचे अतोनात नुकसान झाले। व्ही 24 तास करिता वसंत शिरसाट, खुलताबाद।
नागपूर ते चंद्रपूर महामार्गावर भद्रावती शहराजवळ असलेल्या डॉली पेट्रोल पंपजवळ भरधाव जाणारी इंडिका कार पलटी झाल्याने चालक गंभीररित्या जखमी होण्याची घटना 24 जुलै रोजी सायंकाळी 5:30 दरम्यान घडली. कोंढा येथील किराणा व्यवसायी स्वप्नील बाबाराव ठौरी वय 25 हा टाटा इंडिका क्रमांक MH34AM0819 ने भद्रावतीकडे भरधाव वेगाने येत होता. डॉली पेट्रोल पंप जवळ येताच मागून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याच्या कारला ओव्हरटेक केला, त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटून कार 2 पलट्या खात रस्त्याच्या कडेला झाडाला जाऊन आदळली, त्यामुळे स्वप्नीलच्या हाताला, कमरेला व छातीला मार लागून तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान वरोऱ्यावरून भद्रावतीकडे येणाऱ्या लोकांना सदर अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी कोंढा फाट्यावरील हायवे पोलिसांना ही माहिती दिली. तसेच स्वप्नीलला गाडीतून बाहेर काढण्यात आले. स्वप्नीलचा मेहुणा राकेश गोंडे याला माहिती मिळताच त्याने गावातल्या लोकांना माहिती दिली. लगेच त्या गावातील गाडी घटनास्थळी बोलवून त्याला भद्रावती ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्याला चंद्रपूर येथे हलवण्यात आले. सदर इंडिका कार ही कोंढाचे माजी सरपंच अविनाश गोंडे यांची असून काही दिवसांपूर्वीच स्वप्नीलला विकल्याचे समजत आहे. तुझ्या घरचे वगैरे कोणी आणलं ना, आले काय का? आले ना. तुला दवाखान्यात कोण आणलं? माझे आमच्या गावच्या. आणि तुला कोणी कोणी बाहेर काढले इच्छा लोकांनी? माहित नाही तेवढं, कोण कांदर तेवढं माहित नाही. ते ओळखीचे होते, त्यांनाच आणलं. हो का? गाडी कशी का पलटी झाली तुझी? मग त्यानं माहिती का ओटॅक केला मला, ओटॅक केला तर काडकूर ब्रेक मारली अगड्यावर. मग मी नाही काडकूर ब्रेक मारले तर माझी टर्निंग नाही का देव साधले घ्यायला गेली, डायरेक्ट मोठी झाली माझी. खुलताबाद तालुक्यातील ग्रामपंचायत झरीचे सरपंच रुक्मणबाई काळूराम शिरे अशिक्षित असून सुद्धा 50 गोल्डन महिन्यात गावात सुवर्ण विकास कामे करून गावकऱ्यांचे मने जिंकून आपले स्थान निश्चित केले, त्यामुळे विरोधकांचे चांगलेच धाबेदण आणले आहे. रुक्मणबाई काळूराम शिरे झरी वडगाव सरपंच. दर महिन्याला मीटिंग घेतो, साऱ्याच्या यानेच घेतो ना. मग ते काय करत्या, मीटिंगला बसत्या. मग मीटिंग घेतल्यावर मला वाचता येत नाही, ते राहू काही बी मध्ये हे टाकत्या, करंट टाकतो भरपूर. दुसरे काही तेवढी आटत नाही, करंटच ज्यादा आहे मला त्रास. म्हणजे मी म्हातारी बाई आहे, त्याचं कसं आहे मला तेवढं बोलता येत नाही, काही म्हणता येत नाही. हा मागर मी कशी आहे, माझं माझी तब्येत अशी, त्याला काय वाटतं ह्या म्हातारीला कुठे नेऊन हे करू. पण मी माझ्या हिंमतीनं बसते काम करते म्हणून. हा आणि मी भरपूर काम करू राहिले 5 वर्षापासून, त्याला काय वाट राहिलं हे सारं काम करून टाकू राहिली म्हातारीन पुढे काय राहू राहिलं, कसं व्हायचं पुढे. त्याच्यामुळं मला हे लय भरपूर अडचण देऊ राहिले. गट्टी वसिले 3 लाख हे 2.5 लाखातच होते गट्टू, त्याचं म्हणणं आहे 3 लाखाचे. मग मी मसनभूमी केली, भिलायची सारे रोड केले. आणि मग ते असे करत्या तुमचं. माझं नाव गौरख राऊत, ग्रामपंचायत सदस्य. विशेष सांगा, माझी पत्नी आहे. हा माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे. आणि मीटिंग झाल्यानंतर माझी पत्नी मला पूर्ण सांगते का सरपंच मला पूर्णपणे हे सोसात घेऊन समजून काम वगैरे व्यवस्थित सांगतात. त्याच्यानंतर विरोध जे पक्ष आहे ते गाठाटोप करून असेच टॉर्चर करायचे काम करत असतात. मी विजय चंदवाडे, आमदार प्रशांत बंग यांचा कट्टर कार्यकर्ता. विषय असा आहे की चांगल्या कामामध्ये अडथळा येणं ही योग्य गोष्ट नाही. आपल्याला का कोणाचे व्यक्तिगत नाव घ्यायचे नाहीये, पण संबंधित कामं खूप चांगले झालेले आतापर्यंत. आतापर्यंत आम्ही जवळपास आमदार निधी धरून सुद्धा 1.5 कोटी 2 कोटी आसपास आम्ही कामं केली. ग्रामपंचायतची कामं असेल हे असेल त्यात पूर्ण अशा आम्ही इमानदारीनं कामं केली. आम्हाला भ्रष्टाचार अजिबात आवडत नाही. जाणून बुजून केले सांगा पेपर मध्ये जे दिलं हे तर कायमच आमच्या गावाचं ते प्रॉब्लेमच आहे.
कधी चांगल्या कामामध्ये अडथळा आणणार हे कर्तव्य आहे त्यांनी. हे बदनामीचे आरोपी तर कायमच चालू आहे. नाव सांगा. मी गणेश जोरावत आमदार पर्षद दोनचा कार्यकर्ता सदस्य ग्रामपंचायत कार्यकर्ता आहे. विरोधकाचे काम आहे आमदारला सरपंच साहेबाला बदनाम करणे. 2,40,000 गट्टू बसले त्यांचं म्हणणं आहे. 3,00,000 उत्तरपत्रकाचे काम आहे त्यांचं म्हणणं आहे. काम त्यांना आमचं म्हणणं आहे. त्यांना आरोप केलेले आहे त्यांचे. त्यांना आमचं म्हणणं आहे गुन्हा दाखल करा. पण आम्ही सगळे गावाचे लोकांचे ऐकून सगळे पुढं काम सगळे करून मग काय विचार करून सगळे काम करतो. दिग्रज येथे कोबरा कमांडो गौतम विठ्ठल धवणे झारखंड स्थितीत कार्यरत असून त्यांच्या हातून देश सेवा घडत आहे. सुट्टीवर आल्यावर त्यांना आपल्या परिवाराला शेत शेजारी नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा याबाबत वीज वितरण कार्यालयात निवेदन देण्यास गेले असता वीज वितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता प्रकाश राठोड यांनी मान सन्मानाची वागणूक दिली नसल्याचा आरोप करीत दिनांक 24 जुलै 2020 रोजी नायब तहसीलदार संजय राठोड यांच्याकडे कारवाईसाठी लेखी निवेदन सादर केले. कोबरा कमांडो गौतम धवणे यांच्या परिवाराला शेत शेजारी पांडुरंग बळीराम गोलभाने हा त्याच्या शेतातील डिपीतून विद्युत प्रवाह नाल्यात सोडून जीवितहानी होण्याच्या दृष्टीने वागत असल्याने याबाबत कोबरा कमांडो धवणे आपल्या परिवाराची तक्रार घेऊन वीज वितरण कंपनी येथे गेले असता त्यांना मान सन्मानाची भाषा न करता त्यांना तू जा याबाबत आम्ही पत्रव्यवहार करतो अशी एकेरी भाषा वापरल्याने कोबरा कमांडो धवणे यांनी नायब तहसीलदार संजय राठोड यांच्याकडे दिनांक 24 जुलै 2020 रोजी कार्यकारी अभियंता प्रकाश राठोड यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी निवेदन सादर केले आहे. मी कमांडो मध्ये कार्यरत आहोत. माझ्या शेतामध्ये जो नाला आहे त्या शेतामध्ये माझे आई वडील जाणे न करतात. त्या शेतामध्ये पांडुरंग गोलभाने यांनी करण लावलेला आहे. हे 6 महिने अगोदर करण लावले असता तेव्हा ठाणेदार कर्तव्यदक्ष चंद्रसाहेब यांना सांगितले असता त्यांनी त्या व्यक्तीला गाडीमध्ये बसवून समजावून सांगितले होते. इच्छा बोला. तर मी माननीय राठोड साहेबांना यांना तक्रार सांगितली असता तर राठोड साहेब यांनी आम्ही दखल घेऊ पण त्या दखल घेऊ या कारणाच्या नंतर जर माझ्या आईवडिलाला काही इजा झाली तर या इजामध्ये फक्त राठोड साहेब दोषी राहणार. कारण मी ड्युटीवर असल्या कारणाच्या फोन लागू शकत नाही. म्हणून माझ्या आई वडील म्हातारे आहे. माझ्या आई वडिलाला काही झालं तर अभियंता राठोड साहेब हेच फक्त कारणीभूत राहील. V24 तास करिता ज्ञानराज ढोरे यवतमाळ. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील आमगाव सालेकसा मार्गावर ट्रक व दुचाकी वाहनात भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी तर दुसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. त्यामुळे दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सालेकसा तालुक्यातील तिन्ही तरुण हे आमगाव तालुक्यात एकाच दुचाकी वाहनावर खरेदी करिता आले असून दुपारी परत जात असताना आमगाव सालेकसा मार्गावरील साई लॉन जवळ समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने दुचाकीला जब्बर धडक दिली. दरम्यान या धडकेत 35 वर्षीय नरेश लिल्हारे याच्या पायावरून ट्रक गेल्याने त्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला तर 24 वर्षीय दिनेश राऊत हा गंभीर जखमी झाला व 15 वर्षीय उल्हास उपराडे हा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर आमगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. V24 तास करिता शाहिद पठाण गोंदिया. तर मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत बघत रहा V24 तास. नमस्कार.